मध्याना थोड़े पुढे चला पुढे तुम्ही थोड़े मागे थांबा तुम्ही थोड़े मागे मेहनत थोड़े मागे प्रकरणापाई संपूर्ण देशामध्ये हळहळ व्यक्त केली गेली आणि त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्राच्या या महाविकास आघाडीनं आजचा बंद पुकारलेला आहे. हा बंद अत्यंत शांततेनं आपण सगळे तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते नेते आपण त्या ठिकाणी मदत करत आहोत. आज महाराष्ट्रामध्ये शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल यांच्या वतीनं हा निषेध आज दिन आपण त्या ठिकाणी पाळतोय. खरं म्हणजे या देशाचे गृहराज्यमंत्री श्रीयुत मिश्राजी यांचे सुपुत्र आशिष मिश्राजी यांनी आपण सगळ्यांनी दूरदर्शनवर सोशल मीडियावरती पाहिलं, सुरुवातीला चुकीच्या बातम्या दिल्या की त्या ड्रायव्हरच्या मागं लोक लागले आणि म्हणून ड्रायव्हरचं संतुलन बिघडलं. पण NDTV किंवा इतर काही चॅनल होते त्यावेळेला आपण सगळ्यांनी जवळनं पाहिलं, सोशल मीडियावरनं पाहिलं की किती भरगाव वेगानं त्या ठिकाणी ती जीप त्या शेतकऱ्यांच्या मध्ये घुसवली गेली. जे शेतकरी गेले वर्षापासून एक न्याय मागत आहे, केंद्राने काही कायदे केलेले आहे त्या कायदेमध्ये बदल करा अशी मागणी त्या ठिकाणी शेतकरी लाखोंच्या संख्येनं करत आहे. अनेक प्रश्न चर्चेने सुटू शकतात परंतु केंद्र सरकार त्या भूमिकेत अजिबात दिसत नाही, कसली चर्चा त्या ठिकाणी झालेली दिसत नाही आणि ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होतोय. या देशामध्ये खऱ्या अर्थानं महात्मा गांधीजी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, लाल बहादूर शास्त्री असतील यांनी लोकशाही रुजवली. आज लोकशाहीमध्ये लोकांना स्वतःची मतं मांडता येतात, शेतकऱ्याला का मतं मांडू देत नाही तुम्ही? आणि अशा पद्धतीनं एक गुन्हे हल्ला या आशिषजीने जर केला असेल तर त्याचा जाहीर निषेध आज आपण सगळेजण करत आहोत. आणि म्हणून तुमच्या हातात पद दिलं, तुम्हाला देशानं एक मोठं पद दिलं. आज तुम्ही देशाचे गृहराज्यमंत्री असताना ज्या वेळेला ही घटना घडली त्याच्या अगोदर 3-4 दिवसापूर्वी आपण तिथे एक सभा घेत आहे आणि त्या सभेमध्ये आपण वक्तव्य करताय की मला तुम्ही ओळखत नाही का, मी पाहून घेईन अशी अरे रावेची भाषा करणं गृहराज्यमंत्र्याला